सर्वांना शुभ दिवस. आम्ही एका एनजीओ मधून आहोत ज्याचे नाव कम्प्युटर शिक्षा आहे. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. कम्प्युटर शिक्षा आपल्या सर्वांना मोफत सेवा पुरविते. क्लास सुरू करण्याच्या आधी आम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचे आहे की आपल्याला या क्लाससाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही. हा क्लास सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहे. कम्प्युटर क्लाससाठी आल्यानंतर पुढील गोष्टींची काळजी घ्या. क्लास चालू असताना आपापसात बोलू नये. आपल्याला काही अडचण येत असेल तर शिक्षकांबरोबर संपर्क साधा. आपल्याला समोर पाहायला सांगितले जाईल तेव्हा आपण समोरच पाहावे. प्रत्येक मॉड्यूल नंतर आपली सर्वांची परीक्षा घेतली जाईल. चला आता आपण कम्प्युटर शिकायला सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये आपण आज पुढील गोष्टी शिकणार आहोत. त्यामध्ये कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटरचा उपयोग कुठे कुठे होतो, कम्प्युटर कडून आपण कोणकोणती कामे करू शकतो, कम्प्युटरचे किती प्रकार आहेत, कम्प्युटरला सुरू कसे करतात, कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात. चला आता आपण कम्प्युटर बद्दल शिकूया. आपण सांगू शकता का की कम्प्युटर म्हणजे काय? कम्प्युटर हे एक मशीन आहे जे आपली कामे सोपी करतो. कम्प्युटरमुळे आपली खूप कामे लवकर होण्यास मदत होते. आता समोर दिलेल्या चित्राला पाहून आपल्याला लक्षात येईल की कम्प्युटरचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी केला जातो. दिलेल्या पहिल्या चित्राकडे पहा आणि सांगा हे सगळे काय करत आहेत. आपण जर या चित्राकडे लक्ष देऊन पाहिले तर आपल्या लक्षात येईल की एक मुलगा ऑफिसमध्ये बसून काम करत आहे, दोन मुली काहीतरी सर्च करत आहेत, एक मुलगा प्रोजेक्ट बनवत आहे, एक मुलगी चित्र बनवत आहे, एक टीचर क्लासमध्ये शिकवत आहेत, एक मुलगी कोणत्या तरी अवघड कामात अडकलेली आहे जे की तिला जमत नाहीये आणि ती विचार करतेय की हे कसे करता येईल. या सर्व चित्रांना पाहिल्यानंतर आपण सांगू शकता का ही सर्व कामे आपण कम्प्युटर वरून करू शकतो का नाही? ही सर्व चित्रे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आले असेल की कम्प्युटरचा उपयोग कुठे कुठे आणि का केला जातो. जर इथे आपल्याला काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. चला आता आपण अजून काही चित्र पाहूया. कम्प्युटरमुळे आपण काय काय करू शकतो? कम्प्युटरमुळे आपण खूप कामे करू शकतो, म्हणजेच पेंटिंग करणे, गाणे ऐकणे, वेगवेगळे डॉक्युमेंट तयार करणे किंवा ऑफिसचे कोणतेही काम आपण कम्प्युटरचा उपयोग करून करू शकतो. पुढे अजून चित्र पहा आणि समजून घ्या की कम्प्युटरचा उपयोग कुठे कुठे आणि का करतात. दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की आपण ग्रंथालयामध्ये कम्प्युटरचा उपयोग करू शकतो का नाही. ग्रंथालय. ग्रंथालयामध्ये कम्प्युटरचा उपयोग पुस्तकांबद्दलची माहिती ठेवण्यासाठी करतात. तसेच आपल्याला कम्प्युटरमुळे हेही कळू शकते की विद्यार्थ्यांच्याकडे किती पुस्तके आहेत किंवा विद्यार्थ्यांच्याकडून किती पुस्तके मागे आली आहेत. दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा आपण कम्प्युटरचा उपयोग बँकमध्ये करू शकतो का नाही. बँक.
बँक मध्ये आपण पैशांच्या देवाणघेवाणांची माहिती ठेवण्यासाठी कम्प्युटरचा उपयोग करतो. कम्प्युटरचा वापर करून आपण पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा, आपण कम्प्युटरचा उपयोग रेल्वे स्टेशन मध्ये करू शकतो का नाही. रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनवर कम्प्युटरचा उपयोग करून तिकीटचे रिझर्वेशन केले जाते. कम्प्युटरमुळे आपण रेल्वे बद्दल माहिती मिळवू शकतो. चला आता अजून काही चित्र पाहूया जिथे कम्प्युटरचा उपयोग केला जातो, म्हणजेच ऑफिस, दवाखाना, मेट्रो स्टेशन, शाळा या सर्व ठिकाणी कम्प्युटरचा उपयोग करतात. समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा, आपण रेडिओचा उपयोग का करतो. आधी आपण गाणी किंवा समाचार ऐकायला रेडिओचा उपयोग करत होतो, पण आजकाल आपण कम्प्युटरवरून गाणे ऐकू शकतो, आपण कम्प्युटरवरून समाचार देखील वाचू शकतो. टीव्हीचा उपयोग आपण का करतो. आधी आपण टीव्हीवरून पिक्चर किंवा कार्टून्स पाहायचो, पण आजकाल कम्प्युटरचा उपयोग करून पिक्चर किंवा कार्टून्स पण बघू शकतो. चित्र काढण्यासाठी आपण कशाचा उपयोग करता. आधी आपण चित्र काढण्यासाठी ड्रॉइंग शीटचा उपयोग करत होतो, पण आजकाल आपण कम्प्युटरवर चित्र काढू शकतो. आधी आपण सर्व कामे, मग ते पिक्चर पाहणे असेल किंवा गाणे ऐकणे असेल किंवा अभ्यास करणे असेल, या सर्व कामासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला करावा लागत होता. पण आता एक कम्प्युटरच्या येण्यामुळे आपण सर्व कामे कम्प्युटरचा उपयोग करून करू शकतो. म्हणजेच गाणे ऐकायचे असेल तर कम्प्युटर, पिक्चर पाहायचं असेल तर कम्प्युटर, चित्र काढायचे असेल तर कम्प्युटर, गेम खेळायचे असेल तर कम्प्युटर. अशा प्रकारे कम्प्युटरचा उपयोग करून आपण सर्व कामे करू शकतो. आता आपण समोर दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा की आपण ही सर्व कामे करण्यासाठी कम्प्युटरचा उपयोग करू शकतो का नाही. आपण कम्प्युटरचा उपयोग करून फुगा फुगवू शकतो का. नाही, कारण आपण कम्प्युटरने फुग्यामध्ये हवा नाही भरू शकत. आपण कम्प्युटरचा उपयोग करून हिशेब म्हणजेच बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो का नाही. हो, आपण कम्प्युटरवर अरिथमेटिक ऑपरेशन जसे की बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो, कारण कम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेटर असतो. आपण कम्प्युटरवर चित्र काढू शकतो का नाही. आपण कम्प्युटरवर चित्र काढू शकतो, कारण कम्प्युटरमध्ये ड्रॉइंग शीट असते ज्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. आपण कम्प्युटरवर चपाती बनवू शकतो का नाही. जर आपले उत्तर हो असेल तर आपण कम्प्युटरचा उपयोग करून चपाती बनवू शकत नाही. याचा अर्थ असा की कम्प्युटरवरून आपण चित्र काढू शकतो, हिशेब करू शकतो, पण कम्प्युटरचा उपयोग करून आपण फुगा फुगवू शकत नाही आणि चपाती बनवू शकत नाही. आपल्याला माहित आहे का कम्प्युटरचे किती प्रकार पडतात. कम्प्युटरचे चार प्रकार पडतात. एक, डेस्कटॉप कम्प्युटर. डेस्कटॉप कम्प्युटरला टेबल किंवा डेस्कवर ठेवून त्याचा उपयोग करता येतो, म्हणून त्याला डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात. डेस्कटॉप कम्प्युटरचे चार भाग पडतात. कीबोर्ड, माउस, सीपीयू, मॉनिटर. सीपीयू कम्प्युटरचा
मेंदू किंवा डोक्याचे काम करतो. मॉनिटर टीव्ही सारखा दिसतो आणि आपण जे काम कम्प्युटरवर करतो ते आपण त्यावर पाहू शकतो. कीबोर्डचा उपयोग टायपिंग करण्यासाठी केला जातो. कम्प्युटरमध्ये कोणतीही फाईल ओपन करायची असेल तर आपण माउसचा उपयोग करू शकतो. डेस्कटॉप कम्प्युटरला ठेवण्यासाठी जास्त जागेची गरज असते आणि कारण की त्याचे चार भाग असतात त्यामुळे त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायला आपल्याला त्रास होतो. 2. लॅपटॉप कम्प्युटर. लॅपटॉप मध्ये लॅपचा अर्थ होतो मांडी आणि टॉपचा अर्थ होतो वर. म्हणजेच याचा अर्थ असा की कम्प्युटर ज्याला आपण आपल्या मांडीवर ठेवून त्याचा उपयोग करू शकतो. लॅपटॉप कम्प्युटरचे भाग पुढील प्रमाणे: कीबोर्ड, माउस, सीपीयू, मॉनिटर हे एकाच युनिटमध्ये जोडलेले असतात. लॅपटॉपमध्येच बॅटरी असते की जी आपण चार्ज करून त्याचा उपयोग आपण बिना लाईटचा तासोन तास करू शकतो. लॅपटॉप डेस्कटॉप कम्प्युटरपेक्षा छोटा असतो त्यामुळे तो आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जायला सोपे असते. त्याला आपण आपल्या बॅगमध्ये ठेवून कुठेही घेऊन जाऊ शकतो. 3. नोटबुक कम्प्युटर. नोटबुक कम्प्युटर लॅपटॉप सारखाच असतो पण हा लॅपटॉप पेक्षाही छोटा असतो. त्याचा आकार आपण लिहायला उपयोग करतो त्या पाना इतकाच असतो. याचा सुद्धा आपल्याला लॅपटॉप सारखाच उपयोग होतो. 4. स्मार्टफोन्स किंवा पामटॉप. स्मार्टफोन किंवा पामटॉप एक मोबाईल फोन च्या आकाराचा असतो. त्याचा उपयोग आपण त्याला हातात ठेवून करतो. आपण याला जर मराठीमध्ये पाहिले तर प्लामचा अर्थ हात आणि टॉपचा अर्थ होतो वर. याचा अर्थ आपल्याला हातावर ठेवून उपयोग करता येणारा कम्प्युटर. चला आता आपण कम्प्युटर चालू कसा करतात ते पाहूया. दिलेले चित्र पहा आणि सांगा आपल्याजवळ कोणता कम्प्युटर आहे आणि त्याला काय म्हणतात. आपल्याजवळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा नोटबुक कम्प्युटर असेल. चला आता आपण लॅपटॉप किंवा नोटबुक कम्प्युटरला ओपन करण्याची पद्धत शिकूया. लॅपटॉप किंवा नोटबुकचे दोन भाग असतात. सर्वात आधी आपण सर्व आपल्या डाव्या हाताने खालच्या भागाला दाबून ठेवा. आणि उजव्या हाताने लॅपटॉप कम्प्युटरचा वरचा भाग वरती उचला जसे की व्हिडिओमध्ये दाखवले आहे. त्यानंतर सर्वात वरती जे गोल बटन दिसत आहे त्याला दाबा म्हणजे तुमचा कम्प्युटर ऑन म्हणजेच सुरू होईल. जसे की व्हिडिओमध्ये दाखवले आहे. जर आपण सर्व डेस्कटॉप कम्प्युटरचा उपयोग करत आहात तर त्याला चालू करण्यासाठी सीपीयूच्या पॉवर बटनला एकदा दाबा म्हणजेच आपला कम्प्युटर चालू होईल. जर आपण लॅपटॉप किंवा नोटबुकचा उपयोग करत आहात तर दिलेले चित्र पहा आणि आपल्या लॅपटॉप किंवा नोटबुकमध्ये सिल्वर कलरच्या बटनला शोधा. या सिल्वर कलरच्या बटनला
एकदा दाबा म्हणजे तुमचा लॅपटॉप किंवा नोटबुक चालू होईल. आता आपल्या सर्वांचा कम्प्युटर चालू झाला असेल, मग तो डेस्कटॉप कम्प्युटर असो किंवा लॅपटॉप किंवा नोटबुक कम्प्युटर असो. दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा या स्क्रीनला काय म्हणतात. या स्क्रीनला डेस्कटॉप म्हणतात. आता आपण विचार करत असाल की डेस्कटॉप म्हणजे काय. डेस्कटॉप डेस्कटॉप कम्प्युटरची विंडो असते जी आपल्याला फोल्डर किंवा फाईलच्या बद्दल सांगते. जी फाईल आपण आपल्या इच्छेने सेव्ह केलेली असते आणि त्या फोल्डर किंवा फाईलला आपण डायरेक्ट खोलू शकतो. फाईल आणि फोल्डर काय असतात हे आपण पुढे क्लासमध्ये शिकणार आहोत. चला आता आपण कम्प्युटर चालवायला शिकूया. सर्वात आधी आपल्या सर्वांना हे माहीत असायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारच्या कम्प्युटरचा उपयोग करत आहोत. म्हणजेच आपण डेस्कटॉप कम्प्युटरचा उपयोग करतोय का लॅपटॉप का नोटबुकचा. जर आपण डेस्कटॉप कम्प्युटरचा उपयोग करत आहात तर आपल्याला माऊसचा उपयोग करावा लागेल. माऊसला तीन बटन असतात, लेफ्ट राईट आणि स्क्रोल बटन, जसे की समोरच्या चित्रामध्ये दाखवलेले आहे. लेफ्ट बटनचा उपयोग आपण जास्त करतो ज्याने आपण फाईल किंवा फोल्डर सिलेक्ट करू शकतो. राईट बटनने आपण न्यू फोल्डर, कम्प्युटरला रिफ्रेश, रिनेम आणि डिलीट फाईल करू शकतो. स्क्रोल बटनचा उपयोग करून आपण पेजला वर खाली करू शकतो. जर आपण लॅपटॉप किंवा नोटबुकचा उपयोग करत आहात तर आपल्याला टचपॅडचा उपयोग करावा लागेल. समोर दिलेल्या चित्राकडे पहा आणि नंतर आपल्या नोटबुकमध्ये दिलेले चित्र पहा. यालाच टचपॅड म्हणतात. हे टचपॅड नोटबुक किंवा लॅपटॉपसाठी आपल्या दोन्ही हाताप्रमाणे काम करतात. जसे की आपल्याकडे दोन हात असतात, डावा आणि उजवा, तसेच टचपॅड मध्ये दोन बटन असतात, लेफ्ट आणि राईट बटन. आपण आपल्या टचपॅडच्या लेफ्ट बटनचा जास्त उपयोग करतो. मग ती कोणतीही फाईल ओपन करायची असेल किंवा आपल्याला कोणतीही फाईल किंवा फोल्डर सिलेक्ट करायचा असेल त्यासाठी आपण लेफ्ट बटनचा उपयोग करतो. राईट बटनचा उपयोग कम्प्युटरला रिफ्रेश किंवा फोल्डर बनवण्यासाठी करतात. समोर दिलेले चित्र टचपॅडचे आहे. या चित्राला सरळ पहा आणि आपला लॅपटॉप किंवा नोटबुक मध्ये शोधा. आता समोर डेस्कटॉप किंवा स्क्रीनवर पहा. आपल्याला छोटासा तीर दिसत असेल. या तीरला कर्सर किंवा पॉइंटर म्हणतात. आपण सर्व कर्सर किंवा पॉइंटरच्या मदतीने कशालाही सिलेक्ट करू शकतो. कर्सर आणि पॉइंटरला आपण माउस किंवा टचपॅडच्या उपयोगाने चालवतो. चला आता आपण आपल्या पॉइंटरला मूव्ह करायला शिकूया. सर्वात प्रथम जर आपण डेस्कटॉप कम्प्युटरचा वापर करत असू तर आपल्या उजव्या हाताने माउसला पकडा आणि त्याला गोल गोल फिरवा. माउसला गोल गोल फिरवले असता आपला पॉइंटर त्याचप्रमाणे गोल गोल फिरेल. त्याच पद्धतीने जर आपण लॅपटॉप किंवा नोटबुक कम्प्युटरचा उपयोग करत असाल तर आपल्या उजव्या हाताचे बोट टचपॅडवर गोल गोल फिरवले असता आपला पॉइंटर त्याचप्रमाणे गोल गोल फिरेल, जसे की व्हिडिओमध्ये दाखवले आहे. आजचा आपला क्लास इथे संपत आहे. चला आता आपण कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने
स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण कम्प्युटर म्हणजे काय, कम्प्युटरचे किती प्रकार पडतात, कम्प्युटरच्या उपयोगामुळे आपण कोणकोणती कामे करू शकतो, कम्प्युटरला चालू कसे करतात, माउसचा उपयोग का करतात, टचपॅडचा उपयोग का करतात आणि शेवटी कम्प्युटर शटडाऊन कसे करतात हे शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षणाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.